हाय फ्रेंड्स, विनकम मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हा स्टार विणायला शिकवणार आहे. तर यासाठी आपल्याला, मी ही 3 mm ची सुई आहे माझ्याकडे, ही नीडल, ती मी वापरते. चला तर सुरुवात करूया हा स्टार विणायला. सुरुवातीला ही स्लिप नॉट, चार साखळ्या, 1, 2, 3, 4, आणि पहिल्या साखळीत स्लिप स्टिच, म्हणजे आपल्याला ही रिंग तयार करायची. आता या रिंगमध्ये आपल्याला 15 खांब करायचे. सुरुवातीला हा 3 साखळ्या म्हणजे 1 खांब, आणि आता याच रिंगमध्ये आपल्याला असे 14 खांब करायचे आहेत. हे 2 खांब झाले, असे टोटल 15 खांब, टोटल 15 डबल क्रोशे. तर हे तुम्ही पूर्ण 15 खांब करून घ्या. हे आता आपले टोटल 15 खांब झालेत. तर आता ह्या तिसऱ्या साखळीत आपल्याला स्लिप स्टिच करायची. 1, 2 ही तिसरी साखळी आहे, त्या साखळीत स्लिप स्टिच करायचे, म्हणजे हा आपला पहिला राऊंड पूर्ण होतो. तर हा पहिला राऊंड झालाय. तर आता ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला, मी पुन्हा इथे एक स्लिप स्टिच करते पुढच्या चेन मध्ये. पुढच्या साखळीत मी स्लिप स्टिच करते. आता इथून सुरुवात करते मी स्टार बनवायला. तर हे 5 साखळ्या करायच्यात आता. 1, 2 हे 3, 4 हे 5. हे 5 साखळ्या झाल्यानंतर ही जी ही साखळी आहे, ही दुसरी साखळी म्हणायचं तर, ही आपली 5वी साखळी आहे. आणि ही 4थी साखळी जी आहे, त्या साखळीत मुका खांब घालायचा आहे. मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशा. त्याच्यानंतरच्या साखळीमध्ये हाफ डबल क्रोशा, अर्धा खांब घालायचा आहे. त्याच्या पुढच्या साखळीत आपल्याला खांब घालायचे, पुढच्या 2 साखळ्यांमध्ये खांब घालायचा आहे. ठीक आहे, तर हे असं दिसेल आता. तर आता ही जी साखळी आहे पुढची, तर ती आपल्याला सोडायची आहे. त्याच्या पुढच्या साखळीत स्लिप स्टिच घालते. ह्या साखळीत नाही घालायचं, ह्याच्या पुढच्या साखळीत स्लिप स्टिच करते. आता त्याच्या पुढची पण साखळी आहे, त्या पण साखळीत मी स्लिप स्टिच करते. आणि पुन्हा आता इथून मी 5 साखळ्या करते. 1, 2, 3, 4 आणि हे 5. 5 साखळ्या केल्यानंतर ह्या 4थ्या साखळीत मुका खांब, त्यानंतर त्याच्या खालच्या साखळीमध्ये अर्धा खांब, त्याच्या खालच्या साखळीमध्ये, त्याच्या खालच्या 2 साखळ्यांमध्ये खांब घालायचा. ही साखळी सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायची. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पण मी स्लिप स्टिच करते. पुन्हा इथून 5 साखळ्या. इथे मुक्का खांब, इथे अर्धा खांब, आणि पुढच्या 2 साखळ्यांमध्ये खांब घालायचे. हा विणायला अगदी सोपा असा स्टार आहे.
ही साखळी सोडून द्यायची, ह्या पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पुन्हा स्लिप स्टिच आणि तिथून सुरुवात पाच साखळ्यां करायला. एक, दोन, तीन, चार, पाच, असंच अजून तुम्ही दोन कोने याचे करून घ्या. आता हा माझा शेवटचा कोना झालाय, तर ही साखळी सोडून द्यायचे, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये मी स्लिप स्टिच करते आणि इथे आपल्याला धागा कट करायचा. तर हा आपला स्टार विणून तयार आहे. तर हा स्टार तुम्ही कुठेही अटॅच करू शकता. तुम्ही टोपी बनवली असेल, तुम्ही पर्स बनवली असेल, किंवा याचा एक किचन म्हणूनही तुम्ही याचा सुंदरसा उपयोग करू शकता. तर नक्की विणून बघा हा स्टार, विणायला अगदी सोपा आहे आणि दिसायलाही सुंदर. तुम्ही वेगवेगळ्या कलरचे तुम्ही स्टार्स बनवू शकता. तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.